एसटी महामंडळाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना 5 लाखाची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी घोषणा केली आहे। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या परंतु शासनाच्या निकषात बसत नाही अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना एसटी महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी केली। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आल्याचंही जाहीर करण्यात आलंय। एसटीचा 1 जून रोजी 73वा वर्धापन दिन पार पडला, त्यावेळी परब यांनी ही घोषणा केली आहे। एसटीच्या मुंबई सेंट्रल येथे झालेल्या छोट्या कार्यक्रमावेळी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती। सरकारची ही योजना गेल्या वर्षी महामंडळाच्या वर्धापन दिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती। वर्धापन दिनाचे औचित्य साधून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील या योजनेचा कालावधी राज्य शासनाप्रमाणे 30 जून 2021 पर्यंत वाढवला असल्याचं घोषित करण्यात आलं। 266 कर्मचाऱ्यांचा मृत्यू आतापर्यंत एसटीच्या कोरोनामुळे 266 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीच्या निकषात 12 कर्मचाऱ्यांचे वारस पात्र ठरले आहेत।